नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण चाललोय चंदीगड टू मनाली ओवरनाईट जर्नी। आणि आता वाजलंच रात्रीचे 12। आणि आता इथून आम्ही ओवरनाईट फुल जर्नी होणार, कारण का पूर्ण जागाच राहायला लागणार आहे। आणि घाट वगैरे 120 किलोमीटर आहे, तरी पण तो पार करायला 7 तास दाखवतोय। तर बघूया, आणि मध्ये ब्रेक वगैरे असतील त्याच्यामध्ये काय नाश्ता वगैरे करताना किंवा इथल्या पहाडीवाली मॅगी वगैरे खाऊ सकाळ लवकर, कारण का आता जास्त हेवी जेवलो नाही, ट्रॅव्हल करायचं आहे म्हणून। तर भेटूया पुढे तुम्हाला ओवरनाईट जर्नीमध्ये काय काय चांगलं स्पॉट तर काय दाखवू शकत नाही, पण इथला धुका तुम्हाला फॉग वगैरे बघायला भेटेल। आणि मी या धाब्यावर थांबलेलो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघलेलाच, तिथूनच हा ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे। कारण का हा प्रत्येक तुम्हाला ब्लॉग आहे ना, आता मुंबई टू चंदीगड बघला, चंदीगड तर तुम्ही मनाली बघणार आहात, आणि तिथल्या लोकल प्लेस पण तुम्हाला बघायला भेटतील। आणि या व्हिडिओने तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, आणि तुम्हाला खूप नवीन नवीन व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। आणि आता आम्ही हायवेवर थांबलो आहे, आणि आता स्पॉट बघू शकता तुम्ही इथे किती होतं। गुड मॉर्निंग, आता आम्ही मंडईमध्ये आहोत, आणि इथून मनाली राहायला फक्त 100 किलोमीटर। आणि आता थांबलो नाश्ता करायला, आणि बघू शकता तुम्ही डोंगरांचं सनराईज होतो तिकडे। आणि सकाळचे वाजले आता 7:45 झालेत, पण लोकेशन बघू शकता तुम्ही ते मस्त। आणि समोर या डोंगरावर घर किती भारी वाटतं, आणि सूर्य पण आता निघतोय, पण इथून दिसत नाही, पण तो प्रॉपर व्ह्यू दाखव तिकडे त्या साईडला जाऊन, पण नदी खूप मस्त वाटते। पहिला नाश्ता करून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो, बाय बाय। ब्रेड आमलेट बरोबर, आणि ब्रेड आमलेट 3 आयटम आहेत आज सकाळच्या नाश्त्याला आम्हाला। तर नाश्ता घेतो आणि जातो टेबलवर खायला। बोट नाश्ता आणला आहे, अंडा ब्रेड आहे, सँडविच आहे, नॉर्मल सँडविच, ग्रिल पण नाही, आधी थंडी आहे ना, साधं सँडविच दिलं आणि चहा घेतली गरम गरम पण नाही। पहिला मी अंडा ब्रेड ठरतो आहे, टेस्ट कसे सांगतो मला। अंडा ब्रेड तर चांगला आहे, सँडविच तर आपण नॉर्मलच आहे, तो का चांगलाच असणार आहे। तर नाश्ता करून भेटतो तुम्हाला डायरेक्ट बसमध्ये। आता तुम्हाला बाहेरचे एवढे भारी भारी नजारा बघायला भेटेल ना, इथला व्ह्यू एक नंबर आहे, मागचा व्ह्यू बघला असेल भारी आहे। अजून तुम्हाला रस्त्यातून जाता एक नदी दाखवतो, ती पण मस्त दिसेल। तर भेटूया बसमध्ये। तर नाश्ता करून झाला आमचा, तर बाहेरचा व्ह्यू दाखव तुमचा आमच्या हॉटेलमधून जिथे नाश्ता गेलतो। समोर सनराईज झालाय, ही नदी वाहते इथं, आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडं। व्ह्यूचा कमी नाही, मस्त डोंगर आहेत, समोरचे पण डोंगर आहेत, तिकडं पण घर आहेत। सेल्फी पॉइंट आहे, सर्व पब्लिक तिथे जमा झाले, पण नदी भारी वाटत, पाणी एकदम क्लिअर आहे। आता लोकेशन बघू शकता तुम्ही, असला भारी इथं डॅम आहे। हा रोड बंद आहे ॲक्च्युली इकडचा, आता आम्ही मनाली आहे या रोडनी जातो, पण इकडं बंद आहे, काहीतरी काम चालू आहे त्या साईडला, दुसरा रोड काढला आहे। बघू शकता तुम्ही या साईडला डॅम आहे, झाडं पण एक नंबर, बघा डॅम बघा, आता मागाशी तुम्ही बघितलं ना तो डॅम, पाणी बघा किती क्लिअर दिसतंय तुम्ही। एक टनल आली आहे पहिली, काम चालू आहे याचं पण आता, आणि फुल ऑफ रोड आहे सध्या तरी, आणि मेन जो रोड आहे तो बंद आहे ॲक्च्युली, काम चालू आहे। आता ही टनल आली आहे, पण टनलमधून जाणार नाही आपण असं वाटतंय, कारण का इथे टनलचं काम चालू आहे। तर टनल जेव्हा होईल ना तेव्हा अजून शॉर्टकट पडेल मनाली थोडी, आणि थोडा लॉंग कट पडतं, आणि मेन म्हणजे ऑफ रोडिंग आहे।
तुम्ही बघितली होती मागची ती टनल, त्याच्या तीच टनल इकडे जॉईन झाली आणि हा मनालीचा दुसरा नवीन रस्ता तयार होणार आहे. हा जर रस्ता झाला ना तर हा तुमचा ऑफ रोडिंग वगैरे काय तुम्हाला भेटणार नाही, एकदम हायवे टू हायवे जायला भेटेल आणि रस्ता एकदम भारी होईल. मग ते तिथं आता 2 तास लागतात ना, तुम्हाला 1.5 तासच लागणार तिथं जायला. मनाली या साईडून दाखवले आणि पहिली टनल येणार आहे आपल्याला. अटल टनल तर खूप लांब आहे पण आपल्या ही पहिली टनल आहे. टनल नंबर 11 आहे, ही 11 नंबरची टनल आहे असं तिथं टनलवर लिहिलं आहे. आणि व्ह्यू बघू शकतो कुल्लूला. आणि इथलं आता टेम्परेचर आहे 11 आहे, नॉर्मल आहे. सूर्य पण निघला आहे आणि व्ह्यू एवढा भारी आहे ना, इथला भारी आहे. इथे समोर आय थिंक इथं रिव्हर राफ्टिंग आहे. तर हा रिव्हर राफ्टिंग आमचा तिसऱ्या का चौथ्या दिवशी आहे. तर आता आम्ही फक्त थोडंसं वॉच ज्याला फ्रेश वगैरे व्हायचं वॉशरूम त्याच्यासाठी थांबलो होतो. आता अजून इथून 1 तास लागेल मला मनालीला पोचायला. त्याच्यानंतर मग आता रस्त्यातलं व्ह्यू तर तुम्ही बघत असतील आणि एवढं काय काढायला भेटतं कारण का सीट्स माझी थोडीशी मागं आहे. तर जेवढा व्ह्यू दाखवेल तेवढं दाखवीनच आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आता समोरचा डोंगर बघू शकता तुम्ही, एवढा भारी आहे ना. खूप मोठे मोठे डोंगर आहेत इथले. आता मनालीमध्ये पोचलो आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये पण पोचलो आहे आम्ही. पण रूम अजून भेटली नाही, रूमची चावी येणार आहे आता हातात. पण इथं पण मजबूत पण रूमचा व्ह्यू हॉटेलचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मग बघू शकता हॉटेल मस्त आहे आणि समोरचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. या साईडला डोंगर आहेत आणि समोरच्या डोंगरावर बर्फ आहे त्या साईडला. लोक बघू शकतो मी इथं. तर कधी रूम भेटतं त्याच्यावर डिपेंड आहे. 12 टायमिंग होता पण आता इथं 1 वाजला पोहोचाला. हॉटेल भारी आहे पण अजून चाव्या भेटल्या नाही. चावी कधी भेटतात त्याची वाट बघतो आम्ही. आणि भाई आमचा पॅराशूट घालून तो पॅराग्लाइड करणार आहे, त्याची व्हिडिओ काढू आपण परत एकदा ना भाई. व्ह्यू 1 नंबर आहे. पण समोर बर्फ आहे. बराच वेळ झाला पण पहिला फ्रेश व्हायचा होता कारण का 3 दिवस आंघोळ झाली नव्हती. तर पहिला आंघोळ केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो. तर ही रूम आहे 106. मी कार्ड लावलाय, निघालो बघा. हा बाथरूम आहे. हा माझा बेड आहे. मी आंघोळ अंघोळ करून ठेवलं, टॉवेल तसाच आहे. आणि मेन म्हणजे तुमचा मेन व्ह्यू तुम्हाला बाल्कनी आहे माझी. हॉटेल आहे मेन म्हणजे. आणि मेन व्ह्यू तुम्ही बघू शकता समोरच. मी जसा बाल्कनीमधून बाहेर निघेल ना तसा समोर मला बर्फ दिसणार आहे. व्ह्यू 1 नंबर आहे. आणि आता मी पण ऑलमोस्ट रेडी आहे. आमचे टीम निघाली आहे. तर मनालीची टूर करतो थोडीशी साईड व्ह्यू करून नंतर आम्ही परत रूममध्ये येणार आहे. आणि रूम 1 नंबर आहेत. पर्सनल मला आवडते कारण का इथला व्ह्यू 1 नंबर आहे. आणि थंडी पण खूप आहे इथं. तर मी थोड्या वेळ तसं स्वेटर वगैरे घालून निघणार आहे आणि थोडी शॉपिंग वगैरे काय केली तर तेही दाखवीन तुम. आता मी एकदम रेडी झालेलो आहे. जॅकेट वगैरे घातलं आहे, माझा गॉगलचा बॉक्स पण बघा आणि कसं दिसतं सांगा मला एकदा.
कमेंट करून आणि एकदम फुल रेडी झालोय मी. आणि आता चाललोय मी वशिष्ठ टेम्पल बघायला, मनालीचा फेमस टेम्पल आहे आणि हिडिंबा टेम्पल आय थिंक मी उद्या जाणार आहे बघायला. आता गॉगल वगैरे लावून थोडा फोटो वगैरे क्लिक करायला मजा येईल आणि मी रेडी आहे. तर भेटूया बाहेर, बाय बाय. राम मंदिर है, राम मंदिर के नीचे शिव मंदिर है, ये तीनों कंप्लीट करके आप लोग को जहाँ पार्किंग में गाड़ी छोड़ेगी वहीं पे वापस आना है, ठीक. एक टाइम लिमिट आपको दिया जाएगा, उसमें आप वशिष्ठ टेम्पल बघायला. वशिष्ठ टेम्पल मध्ये आता मी तर लोकल लोकांना विचारला तर तिथे गरम पाण्याचा कुंड आहे आणि ससे वगैरे दिसतात, बाय चान्स ससे वगैरे दिसतात तुम्हाला ते पण दाखवीन. आणि इथे एक मोनेस्ट्री पण आहे ते पण तुम्हाला दाखवीन. इथं थंडी पण आहे मस्त आणि वरती चढण आहे ना तर चालायला थोडासा दम लागते वरती. आणि मार्केट पण खूप सुंदर आहे. मी आत्ताच नवीन ग्लव्स घेतले, लय बेकार थंडा इथं. तर मंदिराजवळ गेलं तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. इथं चढण आहे वशिष्ठ टेम्पलला जायला, समोरचा तर झूम करून दाखवतो बघू शकता. बर्फ दिसत आहे मस्त, याच्यावरती सूर्याची किरणं पडली ऑरेंज ऑरेंज भारी वाटते. सनसेट बघा, सनसेट बोलना ससे नहीं. तर इथली मार्केट बघू शकता तुम्ही, सगळे स्वेटर कानटोप्या सगळ्या भरपूर प्रकारचे इथं वेगवेगळे टाईप्स भेटतात. आणि समोर इथं श्रीरामाचं मंदिर आहे, तर रामाच्या मंदिरात चाललोय पहिला मेन म्हणजे. रामाचं मंदिर अजून तिकडे पुढे आहे. हा वशिष्ठांचं मंदिर आहे ज्याच्यासाठी आम्ही आलोय इथं. पूर्ण उडांचा बनवलाय. दर्शन झालंय आणि वरती इथं राम मंदिर आहे. तर समोरच राम मंदिर आहे बघा, ते चाललोय मी. आता राम मंदिराचे दर्शन घेतो आणि एकदम जुना मंदिर दिसतंय आपण बघा. मंदिर बघू शकता पूर्ण लाकडाचं आहे आणि मध्ये फक्त जो आपला कलश आहे तो दगडांचा आहे, बाकी कलाकृती बघू शकता एक नंबर आहे. इथं हा व्ह्यू एक नंबर आहे समोरचा. आता भाई तिकडचे आले जाऊन आले तर इथला ट्रेडिशनल हा फ्लॅग घेतला एक मी सुविनेअर म्हणून. आणि हे फ्लॅग इथं फ्रीज मॅग्नेट आहेत, आपलं फ्रीजला लावू शकतो मी. ही टिक्की आहे घेतली आम्ही एक, मोमोज सांगितलेत आणि इथं प्युअर वेजिटेरियनच भेटतात. नॉनव्हेज मोमोज खायची इच्छा होती पण नाही आता. तर बघू इथली टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसे लागतात ते. साईड काय बोल काय करणार आहे बघा. उरणकर आहेत, उरणकर उरणकर मी B3 मध्ये. मनालीचा साईड व्ह्यू आम्ही करून आलो पण आता टेम्परेचर -2 वर आहे इथला. आणि हा आपला हॉटेल, एम्बियन्स तर एक नंबर आहे इथला. आता पहिले जाऊन हीटर घेतो ना, झोपतो पहिला नंतर जेवायला येऊ आम्ही बाहेर. काय भाई कशी वाटली थंडी मनालीची? बेकार नाही एकदम, वाटत लागली लय. सकाळी 5 हो 5 जायचं. उद्याचा ब्लॉग मध्ये तुम्हाला करणे, हा ब्लॉग इथंच संपू आपण. उद्याचा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल उद्या 5 चला आता भेटतो थोडं. आता जेवण झाल्यानंतर आपण भेटूया परत. आणि आता जेवणाची तयारी, ऍक्च्युली मी तर जेवणार नाही पण तुम्हाला दाखवतोय मी काय काय तिथं जेवणासाठी आहे. हा रेस्टॉरंट बघू शकता तुम्ही इथे. त्यासाठी रेस्टॉरंट आहे आणि डायनिंग एरिया पण खूप मस्त आहे यांचा. खूप मोठा डायनिंग एरिया आहे, या साईडून आपलं जेवण चालू होतंय. सलाड वगैरे पहिला, इकडे थोडे पापड आहेत, तर रायता आहे, आपलं प्लेन राईस आहे, त्याच्यानंतर हा व्हेज बिर्याणी पण येते. व्हेजला खूप ऑप्शन्स देतात.
दाल आहे, पालक पालक पनीर पण आहे, वेज कढ़ाई, आलू पहाड़ी पण आहे, पास्ता पण आहे याच्यामध्ये। आणि नॉनव्हेज साठी फक्त एकच आयटम दिसतोय इथे, नॉनव्हेज चिकन लाहोरी करी इथे दिसेल तर चांगलं दिसतं एकदम। बघा टेस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगतो। डायनिंग एरिया पण मस्त आहे यांची। मी थोड्या वेळा जेवायला येणार आहे, फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आला होता, त्याच्यानंतर थोड्या वेळ येणार जेवण जाईन, म्हणजे ती टेस्ट सांगून कशी आहे। आणि एरिया तर खूप छान आहे, आणि थंडी आता टेम्परेचर तर -2 झालं इथे, आता मी पूर्ण पॅक झालो। पण थर्मल वगैरे मी यूज केलाच नाही, तो पण यूज करीन, पण थंडी एकदम बेकार आहे बाबा। जेवण वगैरे झालं आहे, जेवण चांगलं होतं, तुम्हाला दाखवलंच तुम्हाला मी। तो चिकन लाहोरी होता, ठीक आहे, थोडं स्पायसी पाहिजे होतं, कारण का आपल्याला स्पायसी लागतं, त्या हिशोबाने स्पायसी नव्हतं, पण ठीक आहे, जेवण चांगलं होतं। आता रात्रीचे वाजले तर 9:30, आता जेवण आम्ही झोपणार आहोत। आणि सकाळी 5 टायमिंग दिला आहे इथून निघायचा, कारण का स्नो पॉईंटला भरपूर गर्दी असते, ट्रॅफिक लागते, तर आम्हाला लवकरच सांगितलं जायला तिला, नंतर 5 उठून परत स्नो पॉईंटला। तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय काय नवीन बघायचं आहे ते पण तुम्ही रिकमेंड करू शकता। आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। थंडी जास्त असल्यामुळे श्वास थोडासा कोंडतोय। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।